मी डॉक्टर भीमाशंकर जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर. सारी याचं लॉन्ग फॉर्म असं आहे SARI. एस म्हणजे सिव्हिअर, ए म्हणजे ॲक्यूट, आर म्हणजे रेस्पायरेटरी, आय म्हणजे इलनेस. म्हणजे मराठीत सांगायचं म्हणजे श्वसन मार्ग जो असतो त्याचा हा आजार. याच्यामध्ये हे आजार जे असतं बॅक्टेरियाने होईल, व्हायरलने होईल किंवा करोनासुद्धा होऊ शकतो. याच्यामध्ये आजार झाला किंवा त्याला सूज आली तर काय लक्षणे असू शकते? घसाला किंवा ते आपल्या श्वसन मार्गाला पहिला खोकला येऊ शकतो. इन्फेक्शन असल्यामुळे ताप असतो आणि जेव्हा हे इन्फेक्शन असल्यामुळे खाली पसरत जातं फुप्फुसापर्यंत आणि फुप्फुसात जर हे इन्फेक्शन पसरलं तर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. त्यालाच आपण डिफिकल्टी इन ब्रिदिंग असं म्हणतो. ॲक्टिव्ह सर्व्हेलन्समध्ये आरोग्य खात्यातील कर्मचारी घरोघरी जाऊन त्यांना तीन गोष्टी विचारतात. ताप आहे का, खोकला आहे का किंवा दोन्ही आहे का, अथवा ताप खोकला आहे श्वास घ्यायला त्रास होता का, असे प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यातले कुठलेही जर लक्षणं दिसले तर त्याला मेडिकल ऑफिसरला दाखवून उपचार घेतले जाते. श्वसन मार्गाचा त्रास असेल त्याला रुग्णालयात भरती करावा, जेणेकरून तिथे भरती केल्यानंतर त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणून आधी ट्रीटमेंट सुरू केली जाते. दरम्यान त्याचं थ्रोट स्वॉब घशातला स्रावाचा नमुना घेऊन तपासण्यासाठी पाठवला जातो. जर तो बॅक्टेरियल असेल 3 ते 5 दिवसात अँटीबायोटिक खाल्याने ते पूर्णपणे बरा होतो. इतर व्हायरल इन्फेक्शन असेल तर 7 दिवसात पॅरासिटॅमॉल जरी दिलं तरी ते कमी होऊ शकतं आणि दरम्यान 2 दिवसात किंवा त्या दिवशी त्याचा लॅब रिपोर्ट येतो. जर तो करोना पॉझिटिव्ह असेल तर त्याला 108 ने तात्काळ मोठ्या हॉस्पिटलला पाठवायचं आणि तिथल्या भागातील खाजगी किंवा सरकारी कुठलेही डॉक्टर असेल तर त्याचं आम्ही आवाहन करतो की त्यांच्याकडे खोकला, ताप किंवा श्वास घ्यायचा त्रास असेल अशा रुग्णाला तात्काळ आपण सरकारी रुग्णालयाकडे पाठवावं किंवा कोविड केअर सेंटरकडे पाठवावं. तिथे गेल्यानंतर त्यांना ॲडमिट करून घशातला स्रावाचा नमुना घेऊन त्याची तपासणी केली जाते, करोना आहे की नाही याची खात्री केली जाते. हे सर्व करण्यामागचा उद्देश आहे श्वसन मार्गाचं इन्फेक्शन किंवा त्याचं सूज इतर बॅक्टेरिया किंवा व्हायरलने असेल किंवा करोना असेल. जर हे लक्षणं दोन्हीमध्ये सारखेच आहे, या लक्षणाच्या सर्व पेशंटला आपण जर सर्व्हेलन्समध्ये आणलं आणि त्यांचं खात्री केलं आणि उपचार केलं तर कुठलेही करोनाचे रुग्ण सुटणार नाही. त्यासाठी आपण घरोघर जाऊन हे सारीचे 3 लक्षणं असलेले जे कोणी पेशंट असेल त्यांना शोधणं आणि त्यांना उपचार करणं हा त्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण सारी सर्व्हेलन्स करतो. हे दोन्ही पद्धतीने आपण करतो, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह सर्व्हेलन्स. यामुळे उद्देश आहे की एकही करोनाचा रुग्ण सुटू नये.